किती सेकंड पतवणाचा आज आपण लागले पॉवर साहेब यायला लागले पॉवर साहेब येईपर्यंत थांबणार आहेत का काका मागे येतो बर काय महाराष्ट्राचे विक्रमवीर आमदार बाबासाहेब देशमुख यांचं अचानक निधन झालं एक विचाराची बैठक असणारे आमदार म्हणून संबंध महाराष्ट्रभर त्यांची ख्याती आणि निवडणुकीमध्ये आमदारकीमध्ये सर्वात जास्त वेळा निवडून आलेले आमदार एक रेकॉर्ड समाजाशी सर्वसामान्यांशी नाळ जोडलेले आमदार आणि सर्व पक्षीयांशी चांगले संबंध असणारे आमदार म्हणून त्यांची ओळख होती या सांगोल्यासारख्या पूर्वी हा तालुका थोडासा दुर्गम किंवा दुष्काळी होता पण इथल्या लोकांची सेवा करत असताना अतिशय साधर हानिमान त्याने अवलंबला आणि त्यातून या तालुक्याचा भरपूर विकास करण्याचा प्रयत्न केला या माध्यमातून इथं एक राजकीय वसा निवासा त्यांनी निर्माण केलेला आहे त्यांच्या अकाली जाण्यानं त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यामध्ये सहभागी होण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे ते सहभागी होण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे भीमा सहकारी साखर कारखाना मोहोळ या कारखान्याचा मी चेअरमन आहे माझ्या कार्यक्षेत्रात पेनूर हे गाव आहे आबासाहेबांचं मूळ गाव तिथं असणारे त्यांचे चिरंजीव पोपटराव देशमुख हे नेहमी आमच्यासोबत आम्हाला मदत करणारे आहेत आणि त्यानुसार खरं म्हणजे मी पूर्वीच यायला हवं होतं पण मी दिल्लीमध्ये होतो कारण अधिवेशन सुरू आहे आपल्याला माहिती असेल त्यामुळे मी उशिरा होऊन आज इथं आल्यानंतर समजलं की पवारसाहेबसुद्धा आज खरं म्हणजे पवारसाहेबांचं आणि आबासाहेबांचं नातं फार जुनं आहे साहेबांचाही इतिहास तसाच आहे राजकारणाचा दिल्लीत अधिवेशन सुरू असताना दिल्लीहून मुंबई मुंबईहून साहेब एका खाजगी कार्यक्रमासाठी बेंगलोरला आणि बेंगलोरून आज इथं येऊन ते इथं येत आहेत आणि परत उद्या अधिवेशन चालू असल्यामुळे दिलेलं जात आहे ते आज इथे येत आहेत म्हणून मला आत्ता जे समज आहे मी या देशमुख परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आलो पवारसाहेबांशी काही चर्चा होणार आहे नाही नाही राजकीय चर्चेसाठी नाही आहे मी सांगितलं तुम्हाला की मी कारखान्यावर दर शनिवारी भीमा कारखान्यावर असतो आणि आज सकाळी कारखान्यावर निघालो असताना सांगोल्याला बाबासाहेबांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबांचं सांत्वन करून मी कोल्हापूरला निघालो इथं आल्यानंतर मला समजलं की साहेब येत आहेत कारखान्याच्या संदर्भामध्ये